अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लखीभाऊ जाधव यांच्यासह शिष्टमंडळ यांची सांगवी शिरपूर प्रकरणासंदर्भात आदिवासी मुलांवर झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात पोलीस आयुक्त श्री संजय बारकुंड साहेब यांच्यासोबत सकारात्मक चर्चा. सांगवी शिरपूर घटनेत आदिवासी बांधवांवर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड साहेब यांचे आदिवासी संघटनांच्या मीटिंग दरम्यान आश्वासन. सध्या आदिवासी बांधवांना शांतता राखण्याचे पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड साहेब यांचे आवाहन. पोलीस आयुक्त श्री संजय बारकुंड साहेब यांनी केलेल्या शांतता राहण्याचे आवाहनला आदिवासी बांधवांनी साथ देऊन आपल्या मुलांवर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करू असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लखीभाऊ जाधव यांचे आवाहन. त्याप्रसंगी धुळे जिल्हा आदिवासी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दीपकदादा आहिरे, के ए ग्रुप अध्यक्ष गायब संदीप गवारी, परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बबलू मोरे, प्रदेश महासचिव ॲड दारासिंग पावरा, उपाध्यक्ष विक्रम पाडवी, सरचिटणीस बाळा पाडवी, एकलव्य संघटनेचे साळवी साहेब, ॲडव्होकेट दीपक पिदाते, पिंटू गायकवाड, रामेश्वर भोये व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी सांगवी शिरपूर येथे जी घटना घडली, आदिवासी क्रांतिकारकांची उटंबना झाली होती, त्याच्यामुळे आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने मोठा संघर्ष झाला, एक दंगलीचं स्वरूप तयार झालं होतं. तर जातीयवादी चरणसामांच्या लोकांनी हे फाडल्यामुळं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि आपल्या लोकांवरती काही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचा उद्रेक ह्या धुळे जिल्ह्यात नवीन महाराष्ट्रात झाले असल्यामुळं आदरणीय SP बारकुंड साहेब यांनी आज सर्व संघटनांची मीटिंग घेतली. SP साहेबांच्या माध्यमातून आज चांगली चर्चा झाली. आम्ही एक मागणी केली होती, जो 307 जो कलम आहे तो रद्द करावा. ही मी आदरणीय SP साहेबांना ही मागणी केली. दुसरी अशी की निर्दोष मुलं आहेत ती शिक्षण करतात, की आता जे तलाठ्याचे पेपर आहे, फॉरेस्टचे पेपर आहेत, काही वस्तीगृहात आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्याचं करिअर वरती बाधा येऊ नये, त्यामुळं त्या मुलांवरती असलेले गुन्हे मागे घ्यावे. आदरणीय SP साहेबांनी चांगली चर्चा करून त्यांनी आश्वासन दिलं, जो 307 जो कलम आहे तो रद्द करण्यासाठी आम्ही स्वतः जो रजिस्टर झालेला आहे, तुम्ही हायकोर्टात गेल्यानंतर आम्ही स्वतः तुमच्या सोबत राहून तो गुन्हा रद्द करू आणि आम्ही पण पुरावे देऊ आणि कागदोपत्री तुम्हाला मदत करू, नक्कीच 307 कलम हा रद्द केला जाईल. दुसरे असे विषय की जे आता काही ठिकाणी धरपकड चालू होती, काही गुन्हे दाखल करायचा होतो, आदरणीय SP साहेबांच्या माध्यमातून आता ते पण थांबण्यात आलेले आणि कोणाला काही त्रास होणार नाही, कोणावरती काही गुन्हे दाखल होणार नाही आणि जे काही निर्दोष मुलं असतील त्यांची नावे आमच्याकडे द्या. जर ते जर त्या घटनेत नसतील आणि त्यांचा काही रोल नसेल तर आम्ही त्या मुलांना अटक करणार नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले असतील ते मागे घेऊन टाकू आणि इथून पुढे कोणत्याही संघटनांनी, कोणत्याही आदिवासी बांधवांनी सोशल मीडियावरती उद्रेक होईल असे मेसेज पसरू नये, शांतता राखावी. सध्या आपल्याला आपल्या मुलांवरती झालेले जे गुन्हे ते मागे घेण्याचे प्रयत्न करतोय आपण, त्यामुळे मोर्चे आंदोलन हे आपण सध्या आता थांबवलेले असून आदरणीय SP साहेब आणि पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आदिवासी बांधवांनी मी जे मुलाखतीच्या माध्यमातून जे आव्हान केलंय ते आव्हान व्यवस्थितरित्या सांभाळून निर्णय घ्यावा आणि कुठलीही चुकीची घटना होईल असा सोशल मीडियाचा गैरवापर करू नये, ही सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांना विनंती आणि पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवून आपण पुढचा निर्णय आणि निकाल आदरणीय SP साहेबांकडून लागून घेऊ. त्यामुळे जय हिंद, जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम. आता तुम्ही जे प्रस्तावित आंदोलन केलेलं होतं मोर्चा काढणार होता, स्थगित केला की रद्दच केला? नाही, आता सध्या स्थगित आहे. आदरणीय प्रशासनाच्या माध्यमातून जी मीटिंग झाली त्यांनी जे सांगितलं की 307 कलम आता रजिस्टर झालेलं आहे, कारण काही पोलीस अधिकाऱ्यांना मारतोड ह्या त्या गोष्टी त्यांनी फोटो वगैरे दाखवले, थंड चुकलंय त्या माध्यमातून. ठीक आहे, तो काळ वेगळा होता. ठीक आहे, 307 कलम लागू करावा आम्हाला ते बरोबर वाटत नाही म्हणे, परंतु आता रजिस्टर झालेला आहे कोर्टाच्या माध्यमातून, तो आपण रद्द करू. तुम्ही हायकोर्टात जा, आम्ही पण इकडनं मदत करू कागदोपत्री आणि तो रद्द केला जाईल म्हणे पहिल्या हिअरिंगमध्ये. दुसरा असा विषय की आमची जी मागणी होती 307 कलमचा विषय सांगायचा, दुसरी अशी मागणी होती की ज्या निष्पाप मुलांवरती
गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांचा संबंध पण नाही त्याच्यातले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून आता मी एस पी साहेबांनी शब्द दिला, जे कोणी मुलं त्याचे नावं द्या, आम्ही तात्काळ त्या मुलांचे नावं काढून टाकतो आणि जी घटना घडलेली निंदनीय, परंतु आदिवासी क्रांतिकारकांच्या पोटाची विटांना झाली नव्हती पाहिजे होती हे पण चुकीचं आहे, परंतु 307 कलम मागे घेण्यासाठी आपण सगळे सहकार्य करा, मी पण मदत करेन आणि जर आमच्या जर मागण्या पूर्ण होत असतील तर आम्ही तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन स्थगित केलेलं आहे. आंदोलन स्थगित केलं.